त्याच्या आधी 2000 वर्षापूर्वी पैठणमध्ये ग्रीक लोक होते. आपण जुन्नर म्हणतो, जुन्नर आपण ओळखतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरीचा पायथा म्हणजे जुन्नर. तर त्याच्या आधी कितीतरी 2000 वर्षापूर्वी ग्रीक लोक इंडो रोमन कल्चरचा ट्रेड तिथं चालत होता. त्याच्यानंतर नाणेघाट किंवा आपला नालासोपारा, नालासोपारा ही बंदर आहेत, ही रोमन लोकांनी डेव्हलप केलेली बंदर. आता ही रोमन लोक इकडे आली, मग पन्हाळ्याचा आणि त्या तरग नरेशचा काय संबंध? तो स्वतःला तरग नरेश अशी बिरुदावली लावतो. तर तरग नरेश म्हणजे की असा पन्हाळ्याचा राजा आहे की ज्यानं ग्रीक लोकांनी उभारलेल्या बाजारपेठेचा ताबा घेतलाय. म्हणजे बघा, मोठेपणा सांगण्यासाठीच ती उपमा आहे. आज जर तुम्ही मुंबईवर ज्याचा ताबा त्याचा महाराष्ट्रावर ताबा असं राजकारणात म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण मुंबई आर्थिक कॅपिटल आहे ना, भारताची कॅपिटल आहे ती. मुंबईवर कोणाचा ताबा? तर मग त्यांचा बाकीच्यांच्यावर ताबा. तसं तरगवर कुणाचा ताबा? तर पन्हाळ्याचा नरेशाचा ताबा कुणावर? तर तरगवर आहे. म्हणजे रोमन संस्कृतीमध्ये उभारलेलं तेर हे शहर ते पन्हाळ्याच्या राजाच्या आधिपत्याखाली येतं, किंवा पन्हाळ्याचा राजा तेर वरती कमांड करतो. म्हणजे पन्हाळा हा तेर पेक्षा मोठा झाला. इथं राहणाऱ्या राजाचा आधिपत्य कुठेपर्यंत आहे? तर तेरच पर्यंत आहे. तर तरग नरेश, आद्री प्रणाल दुर्ग ह्या उपमा लावत होता शिलार राजा. तर ह्या उपमा म्हणजे तुम्ही समजून घ्या की आपण मी काय सांगायला लागलो होते. पन्हाळा ह्या मातीमध्ये एवढं ताकद आहे की जगातल्या ज्या टॉपच्या गोष्टी आहेत त्या ह्या मातीनं खेचून आणलेल्या आहेत. मी माझ्या शरीराचा, माझ्या शरीरामध्ये असलेला प्रत्येक रक्ताचा थेंब, प्रत्येक माझ्या पेशी जेवढ्या असतील तेवढ्या सर्व समर्पित ह्या पन्हाळ्याच्या प्रत्येक दगडाला आणि प्रत्येक मातीला करतो. कारण की हा पन्हाळा ह्या जगाच्या पाठीवरच्या सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी इथं आणलेल्या आहेत. मी तुम्हाला कालांतरानं सगळ्या सांगत जाईल. ज्या ज्या कालखंडामध्ये जगात जे बेस्ट झालं ते ह्या पन्हाळ्याने इथं खेचून आणलेलं आहे आणि त्याचे पुरावे आहेत. मी पुराव्यानिशी बोलतो. आज मी शिलारांचं तुम्हाला सांगितलं की शिलार स्वतःला त्यावेळी समजायचे की जगातले ग्रेट रोमन, त्यांनी वसवलेलं शहर हे आमच्या आधिपत्याखाली आहे, त्या शहराचा राजा मी आहे आणि त्यांच्यापेक्षा मोठा कारभार आम्ही इथून चालवतो आणि त्या शहरावरती आम्ही कमांड करतो. तिथनं मिळणारं सगळं उत्पन्न आम्ही इथं आणतो आणि ह्या गडावरती घालतो. म्हणजे ह्या गडाच्या उत्पत्तीसाठी परकीय लोकांनी आणलेला धन संपत्तीचा वापर झालेला 100% असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की शिलार जर स्वतःला तरग नरेश म्हणवत असेल तर तरगमध्ये मिळणार कॅपिटल अनावधानानं त्यांचं झालं ना, राजाचं झालं ना, आणि मग ते इथं वापरलं नसेल कशावर ना की गडकोटाच्या बांधणीसाठी त्यावेळी. आज मला सांगा, पन्हाळा आणि पन्हाळा परिसरामध्ये आपला भाग